घरामध्ये झोपलेल्या तरुणाला आरडाओरडा करून उठवलं आणि ब्लेडनं वार करत लाकडी दांड्यानं मारहाण करून सर्व कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना देवळाली प्रवरा इथे 2 ऑगस्ट रोजी घडली आहे. विजय सुनील अडसूळ हा 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2 दरम्यान त्याच्या घरामध्ये झोपला होता. त्यावेळी आरोपी सुधीर उर्फ सुक्या हा अनाधिकारानं घरामध्ये घुसला आणि मोठ्या मोठ्यानं आरडाओरडा करून तुझा भाऊ अजय कुठे आहे असं म्हणाला. यावेळी विजय अडसूळ हा म्हणाला की काय झालं, तू मोठ्यानं का ओरडत आहेस. याचा राग आल्यामुळे आरोपीनं त्याला शिवीगाळ करून ब्लेडनं त्याच्यावरती वार केले, तसेच लाकडी दांड्यानं मारहाण केली आहे. तुझा भाऊ अजय याला समजावून सांग, नाहीतर तुझ्या सर्व कुटुंबाला जीवे मारू असा दम देखील त्यानं दिला आहे असं फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. विजय सुनील अडसूळ यांच्या फिर्यादीवरनं आरोपी सुनील उर्फ सुक्या याच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक जानकीराम खेमनर हे करत आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.